मुझे कहते हैं सही बात बोलने के लिए माफी बोलूं, माफी मांगूं। भाइयों और बहनों, मेरा नाम राहुल सावरकर नहीं है, मेरा नाम राहुल गांधी है। मैं सच्चाई के लिए कभी माफी नहीं मांगूंगा, मर जाऊंगा मगर माफी नहीं मांगूंगा, और ना कोई कांग्रेस वाला माफी मांगेगा। मला वाटतं राहुल सावरकर हे त्यांचं नाव नाही ही चांगली गोष्ट आहे, कारण नाहीतर आम्हाला सगळ्या सावरकरांना तोंड गाळं करून लाजेनी फिरावं लागलं असतं। आज जे ते सारखे सावरकर आरोप करतात माफीचे, पण सावरकरांनी कधीही माफी मागितली नाही। सावरकरांनी अटी मान्य करून सुटका करून घेतली, हे जगजाहीर आहे, हे कधी लपवून ठेवलं नाही। पण मला एक सांगायचं येते, सावरकरांनी अटी मान्य केल्या पण कधीही ब्रिटिशांची राजनिष्ठेची शपथ घेतली नाही की जी जवाहरलाल नेहरूंनी घेतली होती। जवाहरलाल नेहरूंनी 1946 साली सत्तेच्या मोहापायी व्हॉईसरॉय काउन्सिलमध्ये मंत्रिपद मिळण्यासाठी ब्रिटिशांची आणि ब्रिटिश सम्राट जॉर्ज सहा आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि वारसदार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती। हे रेकॉर्डवरची मॅटर आहे। आणि त्यांनी ही शपथ इतकी निष्ठावान निभावली की भारत स्वतंत्र झाल्यावर पण 1950 सालपर्यंत नेहरू किंग जॉर्जला भारताचा सम्राट मानत होते, भारताचा प्रत्येक निर्णयासाठी त्यांची परवानगी घेत होते। इतकं की आपण जेव्हा राजाजींना आपले पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमलं तेव्हा नेहरूंनी एक पत्र लिहून त्यांची परवानगी घेतली आणि परवानगी नंतरच त्यांची अपॉइंटमेंट केली। तर अशी गुलामी मनोवृत्ती असलेल्या पंडित नेहरूंच्या नातवाकडनं सावरकरांचा किंवा देशभक्तांचा अपमान होणं हे मला वाटतं नैसर्गिकच आहे, कारण त्यांच्या रक्तातच ती शिकवण आहे। आणि ही आता जी काही काँग्रेस राहिली ना, ही आता ती पूर्वीची काँग्रेस राहिली नाही, जेव्हा लोकमान्य टिळक वगैरे ही जी नावं होती ती आता यांनी मला वाटतं त्यांना सगळ्यांचं आत्मस्वर्गात तळमळत असतील। आज ही एका गुलाम वंशाची काँग्रेस झाली आहे आणि ही गुलामी, परदेशाची गुलामी ही इतकी यांच्या अंगात भिनलेली आहे की सावरकरांसारख्या देशभक्ताच्या अंत्ययात्रेला ह्या लोकांनी तोफगाडा मागितला तेव्हा त्याला नकार दिला। परंतु नेहरूंची एक प्रिय मैत्रीण होती लेडी माउंटबॅटन, तिच्या अंत्यसंस्कारासाठी न मागताच यांनी भारताची INS त्रिशूळ ही युद्धनौका तिकडे पाठवली होती। आता लेडी माउंटबॅटनला कुठलाही अधिकार नव्हता, कुठलंही पद नव्हतं, कुठलाही प्रोटोकॉल नव्हता, पण सावरकरांना एक न्याय आणि लेडी माउंटबॅटनना दुसरा न्याय, हे असं जे यांचं वागणं आहे हे मला वाटतं देश ही स्वतःची जागीर आहे असं समजून हे वागतायत। आणि हे अत्यंत निषेधार्ह आहे। लोकांनी ऑलरेडी काँग्रेसला त्यांची जागा दाखवून दिली आहे आणि भविष्यकाळात मला वाटतं लोकांनी ह्याला उत्तर द्यावं।